नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कांद्याची गोल भजी कशी करायची ती दाखवणार आहे. तर भजी करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. कांद्याची गोल भजी करण्यासाठी मी इथे 2 वाटी बेसन पीठ घेतले. बेसन पीठ मी ह्या वाटीने घेतलेले. 3 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले. 4 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त घेऊ शकता. मुठभर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. 1 चमचा जिरे घेतलेले आणि 1/2 चमच्यापेक्षाही थोडं आपल्याला खाण्याचा सोडा लागणार आहे. चवीनुसार मीठ. पीठ भिजवण्यासाठी पाणी आणि भजी तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. मी इथे 1 बाऊल घेतला आहे, त्यामध्ये आपण कांदा काढून घेऊया. मी ह्याआधीसुद्धा तुम्हाला खेकडा भजी कशी करायची ती दाखवलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडली, तुम्ही बघू शकता. आता मी कोथिंबीर काढून घेते. कोथिंबीर मी थोडी जास्त घेतली आहे. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. जिरे घालूयात. आणि ओवा घेतला आहे. ओवा मी हाताने थोडा चोळून घालणार आहे, म्हणजे खूप छान वास येतो ओव्याचा. चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. मी इथे हळद वापरलेली नाही आहे. तुम्हाला जर हळद वापरायची असेल तर वापरू शकता. टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही, फक्त हळदीमुळे कलर थोडा पिवळा येतो भजीला. आणि थोडा सोडा वापरला आहे मी. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. आता पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. पीठ आपल्याला जास्त पातळ भिजवायचं नाही आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे. कारण का जास्त जर पाणी झालं तर भजीमध्ये जास्त तेल राहतं, तेलकट होतात भजी. त्यामुळे आपण थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. पीठ भिजून झालेलं आहे. आपल्याला असं पीठ भिजवायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं. एवढं पीठ भिजवायला मला 1/2 ग्लास पाणी लागलेलं आहे. आता आपण भजी तळून घेऊयात. मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की आपण तेलामध्ये भजी सोडूयात. तेल गरम झालं आहे, आता मी तेलामध्ये भजी सोडते. मी हाताने सोडते भजी, तुम्ही चमच्यानेसुद्धा सोडू शकता. तेल एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आपल्याला भजी पटकन हलवायची नाही आहे. जास्त जर तेल तापलं तर भजी सोडल्या एकदम लाल होतात आणि ती कच्ची राहतात. त्यामुळे आधी तेल तापवून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि भजी तळून घ्यायची. पीठ भिजवताना जर आपण पिठामध्ये जास्त पाणी घातलं तर भजी चपटी होतात, अशी गोल होत नाहीत आणि जास्त तेलकटही होतात. त्यामुळे पीठ भिजवताना थोडं थोडं करूनच पाणी पिठामध्ये घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. भजीला चांगला वरतून थोडासा लाल रंग येईपर्यंत आपण भजी तळून घ्यायची आहे.
भजी आपली तळून झालेली आहे, आता मी ती काढून घेते. जास्त लाल नाही करायची, थोडा असा गुलाबी रंग आला की आपण ती काढून घ्यायची आहे. मी मिरच्यांचे तुकडे करून टाकले, तुम्हाला जर मिरचीची पेस्ट करून म्हणजे ठेचा करून टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता. सगळी भजी काढून घेते. आता आपण राहिलेली सगळी भजी तयार करून घेऊया. मी राहिलेली सगळी भजी तळून घेणार आहे. आपले हे सुद्धा भजी तळून झालेले, मी काढून घेते. खूप छान झालेत भजी. तयार झाली आपली गरमागरम गोल कांदा भजी. खूप छान झाली आहेत भजी. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.